नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ ट्रेडर, ट्रेनर आणि रिसर्च ॲनालिस्ट तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला आज एका नवीन टॉपिकची मी पुन्हा ओळख करून देणार आहे. मित्रांनो, तुमच्याकडून खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या, त्यामुळे आज आपण पाहणार आहोत वेदांताचं डिलिस्टिंग ही सध्या काय प्रोसेस चालू आहे आणि सध्या मार्केटमध्ये खूप सारी चर्चा चालू आहे, खूप दिवसापासून चालू आहे, खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्यामुळे मी या व्हिडिओ बनवत आहे. तर चला मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत वेदांताच्या डिलिस्टिंगबाबत अगदी संपूर्ण माहिती. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला प्रथमतःच भेट देत असाल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला शेअर करा. आणि व्हिडिओ आवडत आहे तर नक्कीच लाईक करा, आवडले नाही तर डिसलाईक करू शकता. तर मित्रांनो, आपण वेदांताच्या डिलिस्टिंगला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला वेदांताचा बिझनेस काय हे सांगतो, म्हणजे वेदांना कुठली वेदांताची कंपनी ती कोणत्या प्रकारचा बिझनेस करते. तर वेदांता ही तिचा जो मुख्य बिझनेस आहे तो आहे म्हणजे मायनिंग, म्हणजे एक्सप्लोरेशन, प्रोडक्शन अँड सेल्स ऑफ ॲल्युमिनियम, आयर्न ओअर, कॉपर अँड कमर्शियल पॉवर अँड ऑइल अँड गॅस, असे विविध प्रकारचे बिझनेस आहे. म्हणजे एक मायनिंग बिझनेसमधली वेदांता ही एक कंपनी की जी आता मार्केटमधून डिलिस्ट होते. तर समजलं वेदांता काय आणि आता खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स आहे त्या बिझनेस कंपनीचे, तेही तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये सध्या जी शंका आहे याच्याबद्दल ती दूर व्हायला नक्कीच मदत होईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण समजून घेऊ व्हॉट इज डिलिस्टिंग. लक्षात ठेवा, एखादा शेअर्स मार्केटमध्ये ज्यावेळी एक्सचेंजला ट्रेड करण्यासाठी येत असतो आय पी ओद्वारे, त्यालाच बोललं जातं लिस्टिंग. बरोबर, म्हणजे आपण तो शेअर्स काय केलेला असतो, ती कंपनी प्रायव्हेट लिमिटेडमधून पब्लिक लिमिटेड होत असते आणि त्याला बोल ही प्रोसेस असते लिस्टिंग, की ज्याच्या थ्रू आपला जो शेअर्स आहे तो NSE अथवा BSEवर लिस्ट केला जातो. आता ज्यावेळी एखादी कंपनी तिच्या मार्केटमधील शेअर्स काढून घेणार आहे, त्यावेळी या प्रोसेसला बोललं जातं डिलिस्टिंग. म्हणजे कंपनी तिचे मार्केटमध्ये जे काही शेअर्स आहेत ते काय करते तर काढून घेते, ते लोकांकडून पुन्हा घेते, ह्या प्रोसेसला बोललं जातं डिलिस्टिंग प्रोसेस. आता आपण ही डिलिस्टिंग प्रोसेस डीपमध्ये बघू. तर समजलं मित्रांनो, अशी असते डिलिस्टिंगची प्रोसेस. आता ज्यावेळी कंपनी मार्केटमधून डिलिस्ट होईल, त्यावेळी ती कंपनी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होईल. म्हणजे जे कंपनीचे प्रवर्तक आहेत अनिल अग्रवाल यांची पूर्णपणे आता हिस्सेदारी त्यांना हवी आहे, त्यामुळे ते लोकांकडून ते शेअर्स घेणार आणि रितसर प्रोसेस असते सेबीला याचे सगळे, त्यांनी जे काय टर्म्स अँड कंडिशन्स असतात त्या फॉलो करूनच ही कंपनी याच्यामध्ये उतरत असते. तर चला अजून थोडे याच्यामध्ये आणखी डीप गोष्टी पाहू. तर व्हाय वेदांता इज डिलिस्टिंग. आता आपण पाहिलं वेदांता काय आहे, वेदांता डिलिस्ट करते म्हणजे डिलिस्टिंगमध्ये पाहिलं. आता वेदांता डिलिस्ट का करते याच्या मागची काही आपण कारणं बघू. खूप सारी कारणं आहेत लक्षात ठेवा, परंतु थोडी जी महत्त्वाची कारणं आहेत मी तुमच्या कानावर घालायचा इथे प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम म्हणजे कॉर्पोरेट स्ट्रक्चर सिम्प्लिफिकेशन. जे वेदांताचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे बिझनेस स्ट्रक्चर, ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. कंपनीने मागील 5-6 वर्षामध्ये खूप साऱ्या बिझनेसमधून ह्या बिझनेसमधून त्या बिझनेसमध्ये एंट्री केलेली आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या मर्ज केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्यांचे छोटे छोटे खूप सबसिडरी आहेत. तसंच कंपनीने तिचा लंडनमधील जो लिस्टेड होती मार्केट स्टॉक एक्सचेंजमध्ये, तिथून ही कंपनीने गेल्या वर्षी म्हणजे मागील काही वर्षापूर्वी त्यांनी डिलिस्ट केलेली. म्हणजे कंपनीला याच्यामधील सध्या काय अनुभव आहे, अनिल अग्रवाल आहेत यांना याच्यामध्ये थोडी माहिती आहे, त्यामुळे त्यांनी पुढचा विचार करून ही गोष्ट आचरणात आणतात किंवा ह्या गोष्टीसाठी त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे. आता नो नीड टू पे डिव्हिडंड अँड बोनस. ज्यावेळी तुमची कंपनी मार्केटमधून डिलिस्ट होईल, त्यावेळी तुम्ही स्वतःच ते जे पूर्ण हक्काने मालक असणार आहे. आता याचा अर्थ तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बोनस, डिव्हिडंड काय देण्याची गरज पडणार नाही आणि जे काही बोनस डिव्हिडंड मिळतील याचं फक्त आपली स्वतःचीच मालकी राहणार आहे. बरोबर, आता याच्या पुढची गोष्ट, इट विल गिव ऑपरेशनल अँड फायनान्शियल फ्लेक्झिबिलिटी. लक्षात ठेवा, याच्यामुळे काय होतं, जे फायनान्शियल डिसिजन घेणं असतं, त्याच्यानंतर ना कंपनीचं जे काय ऑपरेशन्स असतात इंटरनली, म्हणजे फंड्स वगैरे इकडून तिकडून आपण ट्रान्सफर करतो, हे थोडं सुटसुटीत होतं असं यांचं म्हणणं आहे. कारण याच्यामध्ये वन साईड मालकी हक्क राहतो आणि जास्त सेबीचे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करताला करावे लागत नाही. इट विल हेल्प डेप रिडक्शन. कंपनीवर खूप सारे डेप्ट आहे आजच्या कंडिशनला, जे आपण म्हणतो की कर्ज, हे कमी करायचं आहे कंपनीला आणि याच्यासाठी कंपनीने काही विविध प्लॅन्स टाकले, त्याच्यामधीलच हा त्यांचा एक पार्ट आहे. याच्यानंतर ना कंपनीला $1.9 billion पेमेंट करायचं आहे. लक्षात ठेवा, जवळपास पहिली क्वार्टर आहे 2021 ची,
तोपर्यंत कंपनीला एवढं डेप्ट रिस्ट्रक्चर करायचं आहे आणि याचे खूप सारे इम्पॅक्ट स्टॉकवर, त्याचे जे स्टॉक्स आहेत याच्यावर पडणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पण ते डिलिस्ट करतायत याच्यामधून. त्याच्यानंतर नो डिमांड टू कमोडिटी. सध्याच्या कंडिशनला जर तुम्ही बघितलं म्हणजे जे स्टील्स वगैरे यांना खूप सारं कमी डिमांड आहे, कारण कोरोनामुळे टोटल सगळे बिझनेस स्टॉप झालेले आहेत. बरोबर, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर जे काय होत आहेत जिथे जिथे ह्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे ते सगळं स्टॉप झाले. त्याच्यानंतर नो विल ऑल्सो कंटिन्यू फॉर नेक्स्ट इयर्स विच आर बिग प्रॉब्लेम फॉर बिझनेस. म्हणजे आता जसं कमोडिटीची मागणी कमी आली, जे ओवर्स वगैरे आपण म्हणतो यांचा जो बिझनेस आहे याला मागणी कमी आणि पुढील 1-2 वर्ष पण कमी राहील असा यांचा अंदाज आहे. याच्यामुळे बिझनेस अजून कॉम्प्लिकेटेड होणार आहे आणि याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॉक्स यांना खूप स्वस्तात मिळतोय, हे तुम्हाला मी पुढेही सांगणार आहे याच्याबद्दल. त्यामुळे समजून घ्या, हे काही मेन कारणं दिलीत, अशी खूप सारी कारणं आहेत मित्रांनो, आपल्याला एवढ्या डीपमध्ये जायची गरज नाही. आता याच्या पुढील रिझन मी तुम्हाला सांगतो की डिलिस्टिंगचे सर्वसाधारणपणे 2 टाईप्स पडतात. आता हे 2 टाईप्स कोणते? तर पहिला असतो व्हॉलंटरी डिलिस्टिंग आणि दुसरा टाईप असतो इनव्हॉलंटरी डिलिस्टिंग. आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल की व्हॉलंटरी म्हणजे काय आणि इनव्हॉलंटरी म्हणजे काय. तर व्हॉलंटरी म्हणजे जिथं कंपनी स्वतःहून डिलिस्टिंगसाठी ॲप्लिकेशन करते. काय करते कंपनी? स्वतःहून कंपनीचे जे काही प्लॅन्स असतात त्यानुसार सेबीला ॲप्लिकेशन देते की आम्हाला मार्केटमधून डिलिस्ट व्हायचं आहे, आम्हाला आता एक्सचेंजवर राहायचं नाही. आणि ज्यावेळी कंपनी एक्सचेंजमधून डिलिस्ट होणार आहे त्यानंतर आपल्याला ते शेअर्स ट्रेड करता येत नाहीत एक्सचेंजवर. ही गोष्टही लक्षात असू द्या. व्हॉलंटरी म्हणजे स्वतःहून करणे. आता इनव्हॉलंटरी म्हणजे काय? आता एखादा बिझनेस आहे, बरोबर, एखादी कंपनी आहे, मार्केटमध्ये ट्रेड करते. आता कंपनीवर खूप सारा डेप्ट आहे आणि कंपनी कर्जाच्या खाईत बुडालेली आहे, बरोबर, म्हणजे कंपनीने बँकरप्सी फाईल केली किंवा एखादी कंपनी सेबीचे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करत नाही, वेळच्या वेळी तिचे रिपोर्ट्स देणं बंधनकारक असतं, देत नाही, त्याचे जे काही इन्व्हेस्टर्सचे जे काही इश्यू आहेत ते सॉल्व करत नाही, असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, तर अशा कंडिशनमध्येही कंपनीनं इनव्हॉलंटरी म्हणजे सेबी प्रेशर आणते की तुम्ही मार्केटमधून डिलिस्ट करा. आणि मग याची एक प्राईस ठरवली जाते, याची एक वेगळी प्रोसेस असते, त्याची आपल्याला सध्या डिस्कस करायची गरज नाही. फक्त ते समजून घ्या व्हॉलंटरी काय आणि इनव्हॉलंटरी काय. आणि वेदांताचं जे डिलिस्टिंग होतं हे व्हॉलंटरी टाईपमधून होतं, म्हणजे कंपनी स्वतःहून करत आहे, कंपनीला सेबी करायला लावत नाही. ही एक चांगली गोष्ट याच्यामध्ये. आता एकदा जर कंपनीने समजा डिलिस्ट केलं तर पुढे काय असं तुम्हाला प्रश्न असेल, बरोबर, म्हणजे कंपनीने आय पी ओ आणून मार्केटमध्ये आली, आता परत मार्केटमधून डिलिस्ट होते, तर असं काही नाही. आणखी काही वर्षानं कंपनीला वाटलं तर मार्केटमध्ये आपल्याला पुन्हा लिस्ट व्हायचं आहे, पुन्हा पैशांची गरज आहे पब्लिककडून, तर कंपनी पुन्हाही मार्केटमध्ये येऊ शकते. कंपनीचा मार्ग मोकळा असतो, कारण कंपनीचा बिझनेस तिने आत्तापर्यंत चांगला केलेला असल्यामुळे कंपनीसाठी ती संधी ओपन असते. जर ती व्हॉलंटरीमधून असेल तर, इनव्हॉलंटरीमधून असेल तर सेबी परमिशन देत नाही, पुन्हा लिस्ट करा. ओके, आता याच्यामध्ये मी कंपनीचं तुम्हाला काय स्ट्रक्चर दाखवतो. जर आपण इथे पाहायला गेलो तर एक होल्डिंग्स आहे तिथे कंपनीचे, कोणाकोणाकडे किती किती शेअर्स आहेत हे आपण बघू. तर सर्वसाधारणपणे हे डिटेल्समध्ये इथे दिलेले आहे तुम्हाला. तर प्रमोटर्स आहेत अनिल अग्रवाल, यांच्याकडे जवळपास 51.07% होल्डिंग आहे आणि बाहेरचं 48.93% जनरल पब्लिक, त्याच्यानंतर FIs असतील, त्याच्यानंतर आपले म्युच्युअल फंड्स, असे विविध जे काय असतील इन्व्हेस्टर्स कंपनीमध्ये करणारे, ओके, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, अशांकडे जवळपास 48.93% कंपनीचे शेअर्स आहेत. आता कंपनीला हे सगळे शेअर्स लोकांकडून घ्यायचे, हे सगळे शेअर्स लोकांकडून कलेक्ट करायचे. आता ज्यावेळी कंपनीने हे सगळं घ्यायचं ही काय इझी प्रोसेस अजिबातही नाही, 1-2 दिवसात होणारी प्रोसेस नसते, खूप सारा वेळ या प्रोसेससाठी लागणार आहे भविष्यात येणारा. तर आता वेदांता गिवन इंडिकेटिव ऑफर प्राईस और त्यालाच फ्लोअर प्राईज असं बोललं जातं की 87.50 पर शेअर. आता कंपनीनं काय केलं आहे, कंपनीनं त्याच्या इन्व्हेस्ट, म्हणजे तुमच्याकडे जर वेदांताचे जे काही शेअर्स आहे, समजा तुमच्याकडे वेदांताचे 100 शेअर्स आहेत, तुम्हाला कंपनीने आता ऑफर दिली की तुमच्याकडे जे शेअर्स आहे ते आम्ही 87.50 रुपयाने पर शेअरला भाव देऊन खरेदी करणार आहे. आता याच्यामध्ये काही लोक तयारी होतील, काही लोक तयारी होणार नाहीत, परंतु ह्या प्रोसेसमध्ये सहभागी व्हायला खूप कमी लोक तयार असणार आहेत आत्ताच्या कंडिशनला. का? याचंही रिझन मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु लक्षात ठेवा, इंडिकेटिव्ह प्राईस काय असते आणि फ्लोअर प्राईस काय असते. जी प्राईस कंपनी डिक्लेअर करते पहिल्या बेंचमार्कनुसार,
की जे सेबीचे डिस्कशन करून कंपनीचे सध्याचे व्हॅल्युएशन, कंपनीवर असलेले डेप्ट अशा सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला जातो आणि इंडिकेटिव्ह प्राईस ठरवली जाते. ती आलेली आहे 87.50, याच्या खाली नाही, याच्या वर इनकेस भविष्यात वाढली तर किंमत वाढू शकते. त्यामुळे समजलं तुम्हाला इंडिकेटिव्ह प्राईस काय आहे, म्हणजे 87.50 तुम्हाला हे शेअर्स मिळतील जर तुम्हाला विकायचे असतील. मिळतील म्हणजे तुम्ही जर शेअर ते विकले तर कंपनी तुम्हाला तेवढे 87.50 पैसे पर शेअर कंपनी तुम्हाला देणार आहे. आता हा वेदांताचा ह्या वर्षीचा चार्ट आहे, एका वर्षाचा घेतलेला. जर आपण याच्यामध्ये पाहायला गेलो तर या वर्षामध्ये 52 वीक हाय जवळपास 180 आसपास आहे आणि कंपनीने जवळपास 60 रुपयाच्या आसपास तिचा 52 वीक लो केलेला आहे आणि तिथून ती ट्रेड करते. आणि ह्या न्यूजमुळे साहजिक आहे हळू सध्या ती ट्रेंडमध्ये अपसाईडला चाललेली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर कंपनीने अगदी वेळ पॉईंटचा वेळ पकडलेला, लक्षात ठेवा खूप महत्त्वाची वेळ पकडलेली आहे कंपनीने, आणि सध्या तो 52 वीक लोच्या आसपास असतानाच तिने ती प्राईज आणलेली. कंपनीलाही माहीत असतं, लक्षात ठेवा या प्राईजला लोक घेणार नाहीत किंवा ही प्राईजला लोक तयार होणार नाहीत आणि ह्याला खूप सारा वेळ लागत असतो. परंतु आत्ताच्या प्राईजला आणल्यामुळे फरक काय पडणार आहे लक्षात ठेवा, वाढवून जरी प्राईज द्यावी लागली तरी खूप सारी प्राईज वाढवून द्यावी लागणार नाही आणि किती द्यावी लागेल याचा एक आपण अंदाजही बांधतो शेवटी. समजलं सध्याची कंडिशन का दाखवली, तर तुम्हालाही समजेल की स्टॉक टोटली सध्या डाऊन ट्रेंडमध्ये होता, त्याच्यामध्ये कोरोनामुळे खूप सारी पडझड झाली आणि तिथून तो पुन्हा ह्या न्यूजमुळे थोडा बाउन्स झालेला आहे आणि इथून तो वरच्या दिशेने चालू आहे. कारण साहजिक आहे लोक याला इतक्या इझी सोडणार नाहीत, म्हणजे जे काय त्याचे आत्ता जे होल्डर्स आहेत, आपण जे जनरल पब्लिकचं होल्डिंग किंवा जे म्युच्युअल फंड्स असतील, साहजिक आहे लक्षात ठेवा म्युच्युअल फंड एखादी कंपनीने त्यांना घेतलेले असतील शेअर्स, त्या म्युच्युअल फंडवाल्या कंपन्या इतक्या इझिली तर त्यांचे स्टेक्स देणार नाहीत लॉसमध्ये. कारण त्यांनाही प्रॉपरली रिझन देणं गरजेचं आहे, त्यांच्या जे गुंतवणूकदार असतील ते म्युच्युअल फंडामधले. मग अशा वेळी त्याच्यामध्ये बार्गेनिंग केलं जाणार आहे आणि ही प्राईज जी असते ती वेगवेगळ्याच्या वेळी ठरवली जाते. आता इट कॅन टेक 1 to 2 years फॉर फायनल प्रोसेस, म्हणजे कंपनीला मार्केटमधून टोटली डिलिस्ट होण्याचं असेल तर कमीत कमी 1 to 2 years लागू शकतं. आणि हे पण सांगू शकत नाही की होईल का नाही, कारण कंपनीला 90%पेक्षा जास्त शेअर्स मिळणं गरजेचं आहे तरच सेबी अप्रूव्हल देते. म्हणजे काय करायला लागेल, जे 48% जे काय आता हिस्सेदारी आहे याच्यामधील 90% कंपनीला रिटर्न येणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा 50% ऑलरेडी त्यांच्याकडे आहे, बरोबर. आता 48%मधून त्यांना 40% तरी घ्यायचेच आहे तरच सेबी फायनल अप्रूव्हल देईल, लक्षात ठेवा. आता फायनल प्राईज डिसाइडेड बाय अपॉइंटिंग मर्चंट बँकर बाय रिव्हर्स बुक बिल्डिंग रेशो. रिव्हर्स बुक बिल्डिंग म्हणतात. आता लक्षात ठेवा काय होतं, याच्यामध्ये एका बँकरला आता अपॉइंट करेल कंपनी काही दिवसांनी आणि याच्यामध्ये थोडं निगोशिएशन्स केले जातात. मग याच्यामध्ये मर्चंट्स असतात जे असतात, इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स, छोटे मोठे इन्व्हेस्टर्स असतील, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड कंपन्या असतील, हे सगळे एकत्र येऊन म्हणजे एकत्र येतात म्हणजे काय तर एक रिव्हर्स बुक बिल्डिंगची प्रोसेस असते. याच्यामध्ये एक बोली लावली जाते आणि अंदाज घेतला जातो की लोकांना ह्याच्यामधून बाहेर पडायला कितीची तयारी आहे. कारण जर तुम्ही बघितलं तर लोक जी इन्व्हेस्टर्स आहेत याच्यामध्ये ती सारी वरच्या प्राईजला अडकली असणार आहेत खूप सारे, मग लॉसमध्ये कोण विकेल, बरोबर, हा पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये. त्यामुळे ही प्रोसेस खूप लेंदी असते आणि याच्यामध्ये मग मर्चंट बँकर पुन्हा येणार, तो याच्यामध्ये रिव्हर्स बुक बिल्डिंगनुसार प्रोसेसनं ठरवतो की आता आपल्याला काय केलं पाहिजे आणि मग एक फायनल प्राईस ठरली जाते. त्याच्या नंतर न मग पुढची प्रोसेस होईल. परंतु लक्षात ठेवा जे अनिल अग्रवाल आहेत त्यांना 90% म्हणजे अजून त्यांच्याकडे ऑलरेडी 50% शेअर्स आहेत, अजून 40% त्यांना घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. इतक्या इझिली इन्व्हेस्टर्स तयार होणार नाहीत. ओके, आता याच्या पुढची गोष्ट सांगतो, एक हिस्ट्री सांगतो. मला एक SR ऑइल कंपनी होती, ती कंपनी ही मार्केटमधून डिलिस्ट झाली अशा प्रकारे. आता SR ऑइल पहिली मार्केटमध्ये ट्रेड करायची. आता जर तुम्ही बघायला गेला तर त्याचा शेअर्स आपल्याला ट्रेडिंगसाठी सापडणार नाही का, तर तो शेअर्स आता मार्केटमध्ये ट्रेड करत नाही. तर रॉसनेफ्ट नावाची कंपनी त्याने SR ऑइलला काय केली, टेक ओव्हर केली, खरेदी केली. संपूर्ण जे शेअर्स होते त्यांचे मार्केटमधून ते खरेदी केले. आता ही जी प्रोसेस होती ती काय लगेच संपली का, तर नाही. जवळपास 4 वर्ष लागले त्या कंपनीला डिलिस्ट व्हायला मार्केटमधून टोटल. कारण एक लक्षात ठेवा की शेअर्स एवढे प्रत्येक इन्व्हेस्टरकडून गोळा करणं सोपी पद्धत नसते, कंपनी डायरेक्ट तुमच्या अकाउंटमधून काढून घेऊ शकत नाही, त्यामुळे काळजी करू नका. जर तुमच्याकडे शेअर्स आहेत तर काय करायचं हे तुम्हाला मी सांगतो आता. आणि SR ऑइलनं जे काय त्यावेळी त्यांनी डिलिस्टिंगची प्रोसेस आणली त्यावेळी त्यांनी फ्लोअर प्राईस किंवा इंडिकेटिव्ह प्राईस किती ठेवली होती माहिती तुम्हाला, 146 रुपये, जे त्यावेळी सुरुवातीला त्याच्या गुंतवणूकदारांना सांगितलं होतं त्यावेळी. आणि
त्याच्यानंतर ना 2-3 वर्ष हे सगळं चाललं, त्याच्यानंतर ना न्यू प्राईस डिस्कवर केली रिव्हर्स बुक बिल्डिंग प्रोसेसनं. म्हणजे काय होतं, एक मर्चंट येतो जसं आधी सांगितलं, तो याच्यामध्ये इंटरफेअर करतो, म्हणजे कंपनीने त्यांना सांगितलेलं असतं, कंपनी अथॉरिटी देते आणि ते सगळं त्याच्यामध्ये म्हणजे फायनल प्राईस ठरवतात की गुंतवणूकदारांना याच्यामध्ये ॲक्च्युली चांगली प्राईस कोणती आहे की ज्याच्या प्राईसमध्ये ते त्यांचे सगळे शेअर्स पुन्हा कंपनीला देऊन टाकतील. आणि ही प्राईस होती 262.80 रुपये पर शेअर. कंपनीने ऑफर किती दिली होती मित्रांनो, 147 रुपये, आणि ॲक्च्युअलमध्ये कितीला झाला सौदा, 262.80 पर शेअर. म्हणजे जवळपास 146 जी फ्लोअर प्राईस दिली होती त्यापेक्षा 80% जास्त ती फ्लोअर प्राईसच्या वर त्यांना प्राईज मिळाली, आणि कंपनी अशा प्रकारे त्यांना टोटली मार्केटमधून डिलीट झाली. ही झाली SR ऑइलची एक स्टोरी सांगितली की तुम्हाला माहीत असावं आधी कोणत्या कंपनी झालं आहे का, त्याच्यावेळी काय कंडिशन झाली होती हे समजावं म्हणून. तर मित्रांनो, आता साहजिक तुम्हाला प्रश्न पडेल, आपण काय करावे जर तुमच्याकडे वेदांताचे शेअर्स आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. एक लक्षात ठेवा, 87.50 नक्कीच आपल्यासाठी फेअर व्हॅल्यू नाही. याच्यामध्ये खूप आता मोठे मोठे म्युच्युअल फंड्स येतील, इन्शुरन्स कंपन्या येतील, LIC चा मोठा स्टेक आहे, काही FIs असतील, ते पण एंट्री करतील, आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निगोशिएशन चालतील येणाऱ्या काळामध्ये. आणि स्टॉक प्रमोटर स्टॉक खालच्या लेवलला ठेवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतील, आणि जे काही इन्व्हेस्टर्स आहेत याच्यामध्ये हे याचा भाव वर नेण्याचा जास्त प्रयत्न करतील, कारण यांना त्यामुळे मोठा प्राईज मिळू शकतो आणि याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच याच्यापेक्षा चांगली व्हॅल्यू मिळेल. जर तुम्ही वरच्या लेवलला होल्ड केला असलेल्याला, तर होल्ड करा, आत्ताच्या कंडिशनला विकू नका. साहजिकच तुम्हाला 87.50 पेक्षा चांगलीच किंमत मिळेल. माझी एक अशी आशा आहे की मला वाटतं असं की जवळपास 140 ते 160 रेंजमध्ये आपल्याला याची प्राईस भविष्यात मिळेल, 1 ते 1.5 वर्षामध्ये, किंवा डिलिस्टिंग ही कॅन्सल होऊ शकतं. का तर खूप कॉम्प्लिकेटेड बिझनेस आहे, कारण कंपनीलाही परवडलं पाहिजे ना, लक्षात ठेवा, 140-150 रुपये देणं कंपनीलाही परवडलं पाहिजे अनिल अग्रवाल यांना. मग हे विचार करतील लोकांची सरासरी मागणी 140 ते 150 पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे, की जो 52 वीक हाय आहे. आता इथे खूप सारा वेळ जाणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. तुमच्याकडे शेअर्स आहेत तर भिण्याची काही गरज नाही. आपल्याला योग्य वेळ येईल त्यावेळी आपण याच्यामध्ये बाहेर पडू शकतो. असतील शेअर्स तर होल्ड करा, विनाकारण नवीन एंट्री मारू नका असं मी तुम्हाला सांगेल. म्हणजे आपल्याला जे काही शेअर्स आहेत ते लॉसमध्ये विकावे लागणार नाहीत, हेच तुम्हाला सांगेल. फक्त वेट अँड वॉच, थोडे दिवस होल्ड करा, नक्कीच चांगला भाव तुम्हाला मिळेल याच्यामध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, आणि अशापैकी तुम्हाला एखादा आणखी कुठल्या टॉपिकवर चर्चा करायची असेल किंवा माझं मत पाहिजे असेल तरीही तो टॉपिक तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मला तुम्हाला याच्यावर स्पेसिफिक टॉपिक बनवून द्यायला आवडेल. तसंच मित्रांनो, आपण आता जे काही ऑनलाईन कोर्सेस आणलेले आहेत हे तुम्हाला पाहिजे असतील तर माझी वेबसाईट आहे www.khamkarsview.com, या वेबसाईटला जावा आणि ते कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही टेक्निकल अनालिसिसचा कोर्स जर खरेदी करताय तर तुम्हाला बेसिक्स असे बेसिक आणि टेक्निकल असे दोन्ही कोर्स मिळतील. याची खरेदी करण्याची लिंक मी तुम्हाला खाली जो आपला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे याच्यामध्ये दिलेले, लक्षात ठेवा. कोरोनाचा जो मुळे डाऊन टाईम आहे त्याचा आपण प्रॉपर यूज करू शकतो आणि हे कोर्स तुम्हाला खूप उपयोगी पडतील हे मी तुम्हाला शाश्वती देतो. तर अशा करतो मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता व्हिडिओ ऐकायचा असेल, कोणता सब्जेक्टवर माझ्याकडून मत पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडलाय तर लाईक प्रेस करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.